किशनराव मी काय म्हणतो डन करून टाका बघू नाहीतरी या पाच पोरांपैकी कोणाला तरी टेंडर मिळणार आहे का नाही अहो कलाल धर बाबा त्याला तात्या हा हे बघ किसने तुझी जमीन मी तुला परत करतोच वर तुला मी 50 एकर जमीन देतो मग माझ्याकडून 50 तोळ सोनं आणि 5 लाख वरून आणि तुम्ही एवढा करता आम्हाला काही येत नाही का काय किशनराव 7 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये तात्या तुम्ही बोला एक मिनिट हे समज तुम्ही देणार आहे देणारच एक किसने इकडे येतो एक किसने हे समज मी तुला देतो यांच्याकडनं घेऊन काय चाललंय बोली लावताय कल्ली लावे कुणाशी लग्न करायचं हे मीच ठरवणार दुसरं कुणी नाही सूरज आपली पिशवी काढ काय पिशवी मोदी ही आपल्या गावची माती मी आणि सूरज पुण्याला गेलो होतो माती परीक्षणासाठी आणि आपल्या गावातल्या या मातीचा संपूर्ण अभ्यास करून असं लक्षात आलंय की या मातीत कमी पाण्यात पण आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर शेती केली तर उत्तम पीक येऊ शकतं म्हणूनच तुम्ही आता शेती करायची हीच तुमची परीक्षा आहे अरे वा आज शेती उद्या पोहण्याच्या स्पर्धा परवा म्हणाल याच्या बी स्पर्धा घ्या धावण्याच्या उद्या अप्रप्री 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 काय रे किसने हे काय काढलंस नवीन काका नवीन कुठे जुनच आहे की कसं आहे ना तुम्हाला सगळं सोपं लागतं कशाची म्हणून जबाबदारीच नकोय पायकोला मुलगा होत नाही माहेरी पाठवा मुलगी होणार आहे पाडा आणि चुकून झालीच तर टाकून द्या अहो बायकोला मुलगा होत नाही हा काय तिचा दोष आहे मुलगा होणार की मुलगी हे फक्त पुरुषावरच अवलंबून असतं आणि मुळात मुलगी होणं हा काय दोष आहे जमिनीचं काय तर जमीन पिकत नाही म्हणून विकून टाकायची म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्यातून नुसतं पळ काढायचं ए राऊ दी आणि काहीच नाही जमलं तर लटकून घ्यायचं नाही तर विष प्यायचं काय हो शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची बातमी ऐकली नाहीये मी कधी विचार केलाय ती पुढे तिचं कसं करत असेल कशी वाढवत असेल पोरांना तुम्हाला ना बाई बद्दल रिस्पेक्ट ना जमिनी बद्दल रिस्पेक्ट सूर्या रिस्पेक्ट म्हणजे लव ए गपे उगाच काहीतरी बडबडते ए पोरी हल्ली शेती पिकते कुठे का ओ शेती पिकत नाही हा काय फक्त जमिनीचा दोष आहे तुम्हीच काय केलं नाही काही कष्टच घेतले नाही तर कसं होईल नाही झालं नाही बोललीस हा या शहरातल्या माणसाने इकडून बोलायला काय जाते आपण एक येऊ लागलो ऐकू लागलो हे ते कुंडी मध्ये झाडं लावता तुम्ही तुम्हाला वाटतं आम्हाला पण येते शेती बोलणं सोप आहे इथं ना पाऊस ना पाणी पडल्या तर डायरेक्ट गाराच पडतात कशी करणार शेती हे खत महाग बियाणं महाग औषध पिऊन मरायचं म्हणलं ती महाग बर सरकारला काय जाते 1 करोड रुपयाचं पॅकेज जाहीर करते ते शेतकऱ्याच्या हातात काय मिळत त्यापैकी 200 रुपयाचा चेक किती आहे 200 रुपये हे त्यो पांडा त्याला किती मिळालं होतं रे 45 रुपये नुकसान भरपाईचा चेक म्हणून लटकून घेतलं त्याने झाडाला काय नाही जमलं तर झाडाला लटकून घ्यायचं विष प्यायचं काय बोलणं सोपं आहे बाई शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हौस नसती बर का काय या देशामध्ये शेतकऱ्याला किंमतच नाही ना शेतकरी म्हणजे झिरो आहे झिरो मोठा झिरो तुमच्यासारख्या पोरी छपराशाच्या पोराशी करतील लग्न शेतकरी नकोय कोणाला मी करेन ना मी आनंदाने लग्न करेन शेतकऱ्याशी अगे चल ग बोलणं सोपं आहे अरे आज अख्ख्या गावात मी एकटीचे लग्नाची कुणामुळे हा कशामुळे तुम्ही लोकांनी बायका मुली मारल्यामुळेच उद्या खायला मिळणार नाही जर तुम्ही शेती करायची सोडली तर मग काय खाणार आळू आणि विटा माझं ठरलंय आता जो कोण शेती करेल मी त्याच्याशीच लग्न करणार ए बास लय झाला तामाशा चले निघाले सगळे
माहिती होतं मला हे असंच होणार आहे. यांना काय जमतीये रे शेती? मी तयार आहे शेती करायला. तू तयार झालास हे आता झालं की सगळं. चल आपण डायरेक्ट लग्नच करू. आधी बोललेला आहे क्यों? आधी बोललेला आहे मग मी पण तयार आहे.